जागेची गोष्ट काहीच असू शकत नाही. मी आज इथे भाषणबाजी करायला अजिबात आलेलो नाहीये, पण मला आज काही बोलायचं. मी लिहून आणलंय सगळं, पण मला वाटतं आजच्या परिस्थितीत इथं जी माणसं बसली आहेत त्या सगळ्यांमध्ये हे बोलणं खूप गरजेचं आहे. नव्हे ती काळाची गरज आहे. आज आम्ही बोललो नाही तर कदाचित हा काळ आमच्या हातून निसटून जाईल याची कुठंतरी भीती वाटते, म्हणून आज बोलायचं. इथं आलेली प्रत्येक माणूस, इथं आलेला प्रत्येक माणूस हा विवेकी विचारांवर विश्वास ठेवणारा आहे, त्याला देशाशी देणं घेणं आहे. म्हणून मला तुमच्या समोर काही गोष्टी मांडायच्या. मी विनंती करतो की मला थोडासा वेळ द्यावा, कारण मला आज बोलायचं. अगदी थोडक्यात मी माझं मत व्यक्त करतो. आणि सुरुवातीलाच सगळ्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या मातीचं हे भाग्य की नायडोळे सर या मातीत आले. बीजानं स्वतःला मातीत गाडून घ्यावं तसं त्यांनी मातीत गाडून घेतलं आणि ते या मातीचे झाले. इथं बसलेली ही जी सगळी कणसं आहेत ती त्याच बीजाची आहेत. त्यांच्यासारख्या अनेक महान विभूतींनी उभ्या केलेल्या पुरोगामी चळवळीचे जो आज वटवृक्ष झालेला आहे, त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे, त्याच्या फांद्यावरती बसून आम्ही आज लोकशाहीची फळं उपभोगतोय. आणि गर्वानं हा महाराष्ट्र पुरोगामी असल्याचं अभिमानानं आम्ही देशात सांगतोय. पण आजची देशाची दशा आणि दिशा पाहता नाये डोळे सरांच्या या व्यासपीठावरून मला काही गोष्टी सांगणं अत्यंत अगत्याचं वाटतंय. सध्या देशातलं वातावरण प्रचंड गढूळ आणि विस्फोटक झालंय. विवेकानं बोलणं व्यक्त होणं जणू गुन्हा ठरतोय. शब्दांची हत्यारं घेऊन हिंसा घडवणाऱ्या टोळ्या समाजात, माध्यमांवर, समाजात अक्षरशः धुडगूस घालतायत. तुम्ही घेतलेली एखादी भूमिका तुम्हाला कुठलं तरी लेबल लावून मोकळी होतीये आणि ती एक भूमिका तुम्हाला लेबल लावण्यासाठी पुरेशी ठरतीये. झुंडी अंगावर पडतायत, तुम्हाला शाब्दिकदृष्ट्या घायाळ करतायत. या घनघोर युद्धात टोकदार भूमिका घेणं माणसं अत्यंत अस्वस्थ होतात. ही माणसं अतिवादी, सोयीस्करवादी आणि सरसकटवादी बनत चालली आहेत हे वास्तव आहे. दहशत माजवत आहेत, आवाज दाबून टाकतायत. त्यामुळे आज तटस्थ राहून उभं राहणं आणि आपली भूमिका मांडणं हे खूप अवघड होऊन बसलं. यात कुठलीही विचारधारा अपवाद ठरत नाहीये हे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. राष्ट्रवादाचे कैवारी धर्माच्या नावाखाली माणसा माणसात भिंती उभारतायत, तर दिवस रात्र जातीचं राजकारण करणारे जातांगळे आमच्या पुरोगाम्यांच्या कळपात शिरले. दिवसा ढवळ्या बाईच्या चारित्र्यावर हात घातला जात असताना बघ्यांच्या भूमिकेतले धर्मदिवटे गाईचं मांस विक्री करणाऱ्यांना मात्र शोधून शोधून ठेचून मारतायत. धर्माच्या नावावर बलात्कारांच्या समर्थनार्थ काश्मीरात मोर्चे काढले जात आहेत, तर बलात्कार पीडितेच्या जातीवरून त्याची तीव्रता ठरू लागली आहे. हे चित्र देशाचे सामाजिक बंध तुटत चालले याचं द्योतक आहे. पण मित्रांनो, बोलण्याची सोय नाही, कारण दोन्ही बाजूंनी अतिवाद सुरू आहे. जाती पातीच्या धर्माच्या भेदाच्या भिंती भेदून नव्हे विवेकी मानवतावादी विचार स्वीकारणं म्हणजे पुरोगामित्व. हा पुरोगामीचा कळलेला मला व्याख्या आणि अर्थ. पण मित्रांनो, तिला तडा जाताना बघणं अत्यंत वाईट वाटतंय. पुरोगामीत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करावेत अशी परिस्थिती का निर्माण झाली? तर या पुरोगामींच्या सगळ्या चळवळीमध्ये कोण शिरतंय याचा विचार करणं गरजेचं आहे. अनेक कांची उत्तरं आम्हाला आज विचारली जात आहेत, त्या कांची उत्तरं आम्हाला या बहुसंख्यांना द्यावी लागतील. ते प्रश्न आहे, पुरोगामीत्वाचा डंका वाजवणारे माणसाच्या मरणाबद्दल ही भेद निर्माण करू लागलेत का? गो तस्करी करणाऱ्यांची हत्या देशात चर्चेचा विषय बनतोय, तो बनायलाच हवा. पण गो तस्करांना चिरडून मारलेल्या पोलिसाची चर्चा का होत नाही? मग त्या विरोधात कोणी पुरस्कार वापसीची घोषणा का करत नाही? लोकशाहीच्या नावानं जप करणारे जिचे तथाकथित रक्षण करते राजेशाही पुढे आज नतमस्तक होत आहेत का? असे अनेक प्रश्न, अनेक का आपल्या समाजाच्या समोर उभे आहेत. अशा सोयीस्करवाद, अतिवाद आणि सरसकटवादानं महाराष्ट्रातल्या चळवळींना नख लावलं जात आहे. तुमचेही पाय मातीचेच आहेत, मातीचेच निघाले असं म्हणत अनेक सुधारणावादी चळवळींना
आज इथं सगळे वरिष्ठ माणसं बसली आहेत, ज्यांनी चळवळ अगदी तळहातावरती घेऊन या महाराष्ट्रामध्ये चळवळ जगवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. ती माणसं, ही सुधारणावादी माणसं, हे सगळं बघून आज घरात गप्पुमान बसण्याची भूमिका स्वीकारतायत हे कशामुळे? आणि चळवळ नष्ट होतीये का, हा प्रश्न आज आमच्या सगळ्यांसमोर पडलाय. तो याच्या हजारो काश्मीरी पंडितांना परागंध व्हावं लागलं, केरळात हिंदुत्ववाद्यांच्या हत्या होतात, धर्माच्या नावावर पसरवला जाणारा विकार तरुणा नाही, इसिसचा झेंडा हातात घ्यायला भाग पाडतोय का? याबद्दल पुरोगामी चळवळ सोयीस्कर मौन का बाळगते? हा परखड समाज याच समाजातल्या बहुसंख्यांकडून आम्हाला विचारला जातोय, त्याचं समर्पक उत्तर आम्हाला द्यावं लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. मोदींची काम करण्याची ऊर्जा अफाट आहे असं म्हणताच तुमच्या कपाळावर मोदी भक्ताचा, तुम्ही धर्मांध असल्याचा शिक्का मारला जातो, तर मोदींच्या निर्णयावर टीका करतात, तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. हजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश का नाही असा सवाल विचारणारे कोडगे शबरीमलातील महिलांच्या प्रवेशाला धार्मिक परंपरेचं कोंदण देत आहेत, हा विरोधाभास. मोदी नावाची कावीळ झालेल्यांना मोदींची केलेली एखादी स्तुती सुद्धा नरसंहार वाटू लागलाय, तर राहुल गांधींची स्तुती केल्यास तुम्ही गांधी परिवाराचे गुलाम ठरवले जाताय, हे आजचं इथलं राजकीय वास्तव आहे. हा सगळा अतिवाद माझ्या समाजात, आपल्या सगळ्या समाजात उभवला. पुरोगामित्वाचा बुरखा घेऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या जातीवादी राजकारण आम्ही पुरोगामी खपवून घेतोय का? पुरोगामित्वाचा बुरखा घेऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांचा जातीवादी राजकारण आम्ही खपवून घेतोय का? भुंगी राजकीय पुरोगामित्व कुणाला खटकत नाही, त्याबद्दल बोललं जात नाही, हा सवाल पुन्हा पुन्हा आम्हाला विचारला जातोय. ही परिस्थिती खरंच बदलणार आहे का? तटस्थ राहून एखादं मत मांडण्याची सोय आजच्या समाजात राहिली नाही का? तुम्ही इकडचे नाही तर तिकडचे, भारत नाही तर पाकिस्तान, अशी थेट फाळणी या समाजात केली जाते. असं सगळं फक्त ब्लॅक आणि व्हाईट इतकंच आहे, नो शेड्स, हे आमच्या आज समाजाचं वास्तव बनत चाललंय का? छगन भुजबळ भ्रष्टाचार भाषणं ठोकतात, छगन भुजबळ भ्रष्टाचारावर भाषणे ठोकतात, आणि प्रवीण तोंगड्या नावाचा माणूस आयुष्यभर दहशतीची भाषणं करायचा, तो माणूस आज देशातल्या दहशतीबद्दल बोलू लागलाय. ही सगळी परिस्थिती आहे. मित्र हो, कुठलाही इजम अतिवाद मानवतावादाला आणि समाज म्हणून होऊ घातलेल्या प्रगतीला अडचण असतो. पुन्हा एकदा ऐका, कुठलाही इजमचा अतिवाद हा मानवतावादाला आणि समाज म्हणून होऊ घातलेल्या प्रगतीला अडचण असतो. त्यामुळे महाराष्ट्राचं नाक असलेली आणि अभिमानानं आम्ही मिरवत असलेली ही पुरोगामी चळवळ सामान्य लोकांपासून आज दूर जातीये का, याचा विचार आपण सगळ्यांनी साकल्यानं करणं गरजेचं आहे. कारण ही पुरोगामी चळवळ जगली पाहिजे, आमच्यापर्यंत आली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत ती गेली पाहिजे, आणि ते नेण्याचं काम सुद्धा याच चळवळीला करावं लागणार आहे. शेवटी या व्यासपीठाच्या निरोप घेताना मला एक परखड सवाल विचारायचा आहे, ज्या चळवळीचा एक अंश म्हणून स्वतःला घेण्यात मला अभिमान वाटतो, त्या चळवळीला माझा सवाल आहे, आपण कधीतरी ॲब्सोल्यूट रॅशनल होणार आहोत का? आणि त्यासाठी मला वाटतं नायक डोळे सरांची जी दृष्टी आणि जो विचार होता, तो विचार खऱ्या अर्थानं आम्ही अंगीकारून आज या चळवळीत कोणी घुसखोरी करणार नाही. जातीवादाची कट्टरतावादी लोक या चळवळीत घुसून आपले अजेंडे राबवणार नाही, याची काळजी आम्ही घेणं गरजेचं आहे. कारण कुठलाही अतिवाद हा समाजासाठी धोका आहे, हा धोका आम्ही वेळीच ओळखला नाही तर मला वाटतं आमची चळवळ सुद्धा इतिहास जमा होईल. इथं सगळी मोठी माणसं बसलेली असताना या लहान तोंडी हा मांडलेला विचार कदाचित एक मोठं धाडच होऊ शकतं, पण जे वाटलं ते मांडावं हे धाडच ज्या चळवळीनं दिलं त्या चळवळीतून मी आलोय आणि मला त्याचा अभिमान वाटतो. आज या मातीत नायक डोळे सर आले, त्यांचे विचार जेव्हा वाचू लागलो तेव्हा वाटलं आज कुठे आहेत नायक डोळे सर. आणि मग लक्षात येतं काहीतरी चुकतंय, मग काय चुकतंय याचा जेव्हा विचार केला तेव्हा जे वाटलं ते इथं मांडलेलं आहे. मित्रांनो, आज या व्यासपीठावरून मला हे बोलण्याची संधी मिळाली, कारण हे बोलण्याची संधी सुद्धा आज सोशल मीडियावर राहिलेली नाही. तुमच्यावर कधी कुठला शिक्का मारला जाईल, तुम्हाला तटस्थपणे एखादी भूमिका मांडू दिली जाणार नाही, हे इथलं वास्तव आहे. आणि हे वास्तव आज आपण सगळ्यांनी बदलण्याची गरज आहे. अतिवादातून आम्ही बाहेर पडून कधीतरी इथं सहनशील आम्ही बनणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा या सगळ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि या सक्षम समाजासाठी, सक्षम समाजासाठी मा
मानवतेसाठी आपण सगळ्यांनी कधीतरी सगळं बाजूला सोडून उभं राहावं, कारण शेवटी माणूस जगला तर सगळे इजम आहेत, माणसाच्या भूती सगळे इजम आहेत. आपल्या इजमसाठी आपला विवेक आपण सगळ्यांनीच कायम ठेवावा, एवढीच मी विनंती करतो. आणि या व्यासपीठाची रजा घेतो, पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना नतमस्तक होतो. नाही डोळे सरांचा एक जरी विचार आमच्या पिढीपर्यंत पोहोचला, आमच्या पिढीने बघितलं नाही सरांना, पण जे वाचलं ते वाचल्यानंतर कळलं आज सर नाहीये आणि आज त्यांचे डोळे आम्हाला खऱ्या अर्थानं हवे आहेत. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.